आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी नगरपालिका सभेत विविध विषयांवर वादळी चर्चा, दोन गटात वादावादी, महत्त्वाच्या विषयांवर निर्णय. इचलकरंजी नगरपालिकेची सभा वादळी ठरली. सभेत अनेक विषयांवर जोरदार चर्चा होऊन महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले, तर सभेत दोन गटात वादावादी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर वर्षभरात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेत कुत्र्यांची लस, सीसीटीव्ही कॅमेरे, सीटीपी प्रकल्प अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. अनेक सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं, मुख्याधिकाऱ्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. आरोग्याच्या प्रश्नावर यावेळी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच IGM रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात आली. यावर अल्पदरात लस उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात आला. तर शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने 700 CCTV कॅमेरे बसवण्याचे ठरले. चंदूर ओढा आणि काळ्या पाण्याच्या ओढ्याचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचगंगेतील प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच CTP प्रकल्प कार्यान्वित करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. मुख्याधिकारी प्रशांत रसाळे यांनी सर्व विषय मुद्देसूदपणे मांडले. यातील काही प्रश्नांवर सदस्य चांगलेच आक्रमक झाले. दोन गटात वादावादी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.